आम्ही अगोदरही म्हटलोय की पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्याने आम्ही सगळेजण जो काही निर्णय आमचे पक्षश्रेष्ठी घेतात त्याला सर्वोपरी ठेवून आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत. जे जे लोकप्रतिनिधी आता विविध पक्षाचे असतील समन्वयाने एकत्रित काम केल्याने निश्चित जिल्ह्याचा विकास अधिक गतिमान होण्यामध्ये मदत होण्याची शक्यता आहे. अब काँग्रेस की बारी आहे. दोन पक्ष त्यांनी संपवलेत आपल्या अतिशय बुद्धीनी. जी काही घटनाक्रम घडला असेल किंवा तो कसा घडला याची कुठलीही माहिती आम्हाला नाही. आम्ही अजूनही पक्षाचा आज आजचा भूमिपूजनाचा कार्यक्रम तो तसाच चालू ठेवलेला आहे. जो काही निर्णय झाला तो वरच्या स्तरावर झाला असेल आणि तो निर्णय झाल्यावर आम्ही अगोदरही म्हटलो की पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्याने आम्ही सगळेजण जो काही निर्णय आमचे पक्षश्रेष्ठी घेतात त्याला सर्वोपरी ठेवून आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे झालेला निर्णय तो त्याचं स्वागतच आहे. नाही, विषय असा आहे की जे जे लोकप्रतिनिधी आता विविध पक्षाचे असतील समन्वयाने एकत्रित काम केल्याने निश्चित जिल्ह्याचा विकास अधिक गतिमान होण्यामध्ये मदत होण्याची शक्यता आहे हे नाकारता येणार नाही. आता खरं चित्र किती खरं येणार किती आलेले आहेत ती जशी प्रक्रिया घडेल जेव्हा जिल्ह्यात ते परत येतील तेव्हा ते कसं समन्वय होणार किंवा जसं काही नेतृत्व काय आदेश देईल त्या अनुषंगाने पुढं कामं होतील आणि नेतृत्वाच्या आदेशा अनुषंगाने आम्ही काम करू. संजय अब काँग्रेस की बारी आहे. दोन पक्ष त्यांनी संपवलेत आपल्या अतिशय बुद्धीनी. आता काँग्रेसचं पण त्यांनी तेवढीच मदत करावी असं एवढं सल्ला असेल.